एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आता ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवरच ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. तसं तर वानखेडे यांना ईडीकडनं समन्स बजावणं हे काही नवीन नाही, मात्र वानखेडे यांचे पाय आणखी खोलात केलेच कसे, नेमकं हे प्रकरण आहे तरी काय पाहूयात. सीबीआयने वानखेडे आणि इतरांविरुद्ध कार्डिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणी भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. समीर वानखेडे हे अंमली पदार्थांविरुद्ध कारवाई करून चर्चेत आले होते. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर 2021 अंमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती, मात्र कालांतराने त्याला क्लीन चीट देण्यात आली. या प्रकरणानंतर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले जात होते. समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने मागील वर्षी मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर समन्स पाठवून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. ईडीच्या या कारवाईविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती देखील समोर येत आहे. कार्डिलिया क्रूजवर छापा टाकला गेला त्यावेळी समीर वानखेडे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये झोनल डायरेक्टर या पदावर कार्यरत होते. यावेळी आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणातून मुक्त करण्यासाठी शाहरुख खानकडे लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यासह 4 जणांवर ठेवण्यात आला होता. समीर वानखेडे हे एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालक पदावर असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर 2021 मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या का क्रूजवर छापा टाकला. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं. कार्डिलिया क्रूज शिपवर रेव पार्टी सुरू असताना तिथं अंमली पदार्थ असल्याची माहिती वानखेडे यांच्या पथकाला मिळाली. त्यावरून त्यांनी या शिपवर धाड टाकली. सीबीआयने दाखल केलेल्या FIR प्रकरणात समीर वानखेडे यांची आधीच चौकशी झाली आहे. दरम्यान वानखेडे यांनी सीबीआयचे आरोप फेटाळून लावले. सीबीआयकडून कारवाई न होण्याबाबत या अगोदरच उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिलेला आहे.